सकाळ समूहाकडून नवी मुंबईतल्या वाशीत राज्यातल्या 18 साधू संतांच्या पादुकांचा दर्शन उत्सव सोहळा आहे. वाशीतल्या सिडको प्रदर्शन सेंटरमध्ये श्री फॅमिली गाईड्स या उपक्रमाअंतर्गत पादुका दर्शन उत्सव पार पडणार आहे. 26 आणि 27 मार्च 2 दिवस भाविकांना मोफत पादुकांचं दर्शन घेता येणार आहे. पादुका दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची चोख व्यवस्था सकाळ समूहाकडून करण्यात आली. सकाळी पादुकांची भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे आणि त्यानंतर भाविकांना सकाळी 10:30 ते रात्री 10 वाजेपर्यंत पादुकांचं दर्शन घेता येणार आहे. यावेळी पद्मभूषण श्री एम यांचं मार्गदर्शन लाभणार आहे. तसंच डॉक्टर पुरुषोत्तम राजीमवाले अग्निहोत्र संपन्न करणार आहेत. शंकर महादेवन आणि हरिहरन यांचा सूरसंध्या संगीतमय कार्यक्रमही होणार आहे. त्यामुळे भाविकांनी मोठ्या संख्येनं पादुकांचं दर्शन घेऊन उत्सवात सहभागी व्हावं असं आवाहन सकाळ समूहाकडून करण्यात आलं. तसंच पादुका दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी प्रसाद आणि जेवणाची व्यवस्था देखील असणार आहे. तर कशा पद्धतीने हा सोहळा पार पडतो या संदर्भात अधिकची माहिती घेऊयात. माझी सहकारी श्वेता भालेकर सध्या तिथे आहे. श्वेता, अतिशय उत्साहाचं आणि भाव छान असं वातावरण सध्या तिथं पाहायला मिळते. 18 साधू संतांच्या पादुकांचा दर्शन उत्सव सोहळा पार पडतोय. सध्याचं वातावरण कसं आहे? भक्तिमय वातावरण पाहायला मिळते. लोकांची संवाद साध, त्यांच्या भावना जाणून घे. कल्याणी, जसं तू म्हणाली, सर्व जण आता भक्तिमय वातावरणात नाहून निघालेले आहेत. आणि जसं तुला माहिती आहे की आपल्या वारकरी संप्रदायामध्ये संत चरणांना, पादुकांना अनन्य साधारण महत्त्व आहे. पादुकांचं जर आपण मस्तक ठेवलं तर आपल्याकडे एक वेगळी स्पंदन आपल्या मनापर्यंत, आपल्या संपूर्ण शरीरापर्यंत पोहोचतात. सकारात्मक ऊर्जा आपल्याला मिळते, एक आध्यात्मिक ऊर्जा आपल्याला मिळते आणि यांचा आपल्याला याची देही, याची डोळा अनुभव घेता येणार आहेत. आपण ही पादुका पाहतोय. कोळवणी महाराजांच्या पादुका आहेत, त्याचबरोबर गजानन महाराजांच्या पादुका सुद्धा इथे आहेत. आपण यांच्याशी संवाद साधणार आहोत. भक्तांना गजानन महाराजांनी या पादुका भेट म्हणून दिल्या होत्या. नेमकं काय आहे या संदर्भातली माहिती आपण जाणून घेणार आहोत. मगाशी आपण सांगितलं होतं की या ज्या पादुका आहेत त्या भक्तांना भेट म्हणून दिल्या होत्या गजानन महाराजांनी. काय या पादुका गजानन महाराज शेगाव यांच्या आहेत. मुंडगाव जयपूर कोथळीला देशमुखांच्या घरी ठेवण्यात आल्या होत्या. गजानन महाराज स्वतः 3 दिवस तिथे राहायला होते. 116 वर्ष पूर्वीच्या पादुका आहेत आणि त्या पूजेसाठी चांदीच्या केल्या जातात. दर्शनासाठी महाराजांनी स्वतः दिलेल्या प्रसादी पादुका गजानन महाराज विजय ग्रंथामध्ये गजानन विजय ग्रंथामध्ये 21व्या अध्यायामध्ये ज्या बाईंच्या डोक्यात खांब पडून भूतबाधा नाहीशी झाली, हे गजानन महाराजांचे भक्त देशमुख काका आमच्यासोबत आलेले आहेत. त्यांच्या घरी या पादुका असतात कारण महाराज 3 दिवस तिथे मुक्कामी होते. त्यांनी स्वतःच्या हाताने या पादुका महाराजांनी देशमुख काकांना दिलेल्या आहेत. जय गजानन. अगदी, त्यामुळे कल्याणी आपण पाहतोय अगदी सुंदर असा हा सोहळा. या मिरवणुकीला सुरुवात झालेली आहे. थोड्याच वेळात ही मिरवणूक सिडको एक्झिबिशन सेंटरपर्यंत पोहोचणार आहे. प्रत्येक भक्ताला एकच आस आहे, ती म्हणजे इथे येऊन दर्शन घेऊन, या सर्व 18 पादुकांचं दर्शन घेऊन त्यांना कृतकृत्य व्हायचं आहे. वेगवेगळ्या संतांच्या पादुका आता मिरवणुकीमध्ये सामील झालेल्या आहेत, मिरवणुकीमध्ये ठेवण्यात आलेल्या आहेत आणि त्यांची भक्त मंडळी सुद्धा सहभागी झालेली आहेत. 2 तासांच्या गजरामध्ये ही मिरवणूक निघालेली आहे. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद आहे. आणि श्वेता, तुझ्याकडून अशीच माहिती घेणार आहोत, पण सध्या विनय म्हात्रे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत आणि त्यांच्यासोबत अंकित काणे आहेत. त्यांच्याकडून आपण अधिकची माहिती जाणून घेऊयात. कशा पद्धतीने हा पादुका उत्सव सोहळा पार पडतो? नक्कीच आपण पाहू शकतो की राज्यभरातल्या सगळ्या भाविकांसाठी आजचा दिवस हा खूपच महत्त्वाचा आहे. कारण आपल्याला पाहतो की आपण राज्यातल्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यात जाऊन तीर्थस्थळात जाऊन आपल्याला पादुकाचं दर्शन घ्यावं लागतं आहे. मात्र सकाळ समूहाच्या माध्यमातून एकत्रच 18 संतांच्या 18 श्रीगुरूंच्या पादुका एकाच ठिकाणी दर्शनासाठी मिळणार आहे. हा खरंच म्हटलं तर अविस्मरणीय क्षण आहे. आपण बघू शकता की राज्यभरातून वारकरी, छोटे वारकरी सगळे या ठिकाणी पोहोचलेले आहेत. गावातून लोक याच ठिकाणी, आज वाशीमधल्या जो सिडको एक्झिबिशन सेंटर आहे
त्या एक्झिबिशन सेंटरमध्ये ही सगळी लोकं जमलेली आहेत आणि आत्ताच थोड्या वेळात ह्या 18 पादुकांची जी मिरवणूक आहे ती मिरवणूक थोड्याच वेळात आता ह्या सभागृहामध्ये येणार आहे आणि त्यानंतर मग इथे दर्शनासाठी आज आणि उद्या 2 दिवस तब्बल हा सगळ्या भक्तांसाठी या पादुकाचं दर्शन होणार आहे. आपल्यासोबत मल्टीमिडियाचे संपादक अंकित काणे सर आहेत, आपण त्यांच्याशी बोलूयात. सर काय म्हणाल, आपण पाहिले की राज्यभरातल्या अनेक तीर्थस्थळावरती जाऊन आपल्याला दर्शन घ्यावं लागतंय, पण सकाळ समूहाच्या माध्यमातून एकत्र म्हणजे 18 संतांच्या पादुका एकाच वेळी एकाच ठिकाणी पाहायला मिळते, अविस्मरणीय क्षण आहे, काय सगळं म्हणा. मला वाटतं मुंबईकरांसाठी आणि नवी मुंबईकरांसाठी पर्वणी आहे, कारण 18 संत, त्यातले 9 संत आणि 9 गुरु अशा एकत्रितपणे पादुका मला वाटतं महाराष्ट्रात अगदी पहिल्यांदाच होते, कारण गुरूंच्या पादुका अनेकदा आल्यात, संतांच्या पादुका अनेकदा आल्यात, पण एकत्र पद्धतीने जी आपली गुरुपरंपरा आहे, दत्त परंपरा आहे, आपली वारकरी परंपरा आहे, ह्या सगळ्या परंपरेंचा एकत्रित मिलाप इथे आपल्याला बघायला मिळतो आहे. आणि 18 ठिकाणी जर का आपण जायचं ठरवलं 18 वेगवेगळ्या ठिकाणी, तर मला वाटतं 4 ते 6 महिने ती यात्रा पूर्ण करायला लागू शकते, पण ह्या सगळ्या ठिकाणच्या पादुका आज इकडे आल्यात आणि एकत्रितपणे सर्व भाविकांना या 18 पादुकांचं दर्शन घेता येणार आहे. मला वाटतं हा खूप एक अभूतपूर्व आणि आजपर्यंत न झालेला असा सोहळा होतोय. सगळ्यात महत्त्वाचं आणखीन आहे म्हणजे 18 पादुकांच्या संतांच्या दर्शन तर होणारच आहे, पण त्यामध्ये स्वामी समर्थांची रुद्राक्षाची माळ आहे, श्री शंकर महाराजांची अंगठी आहे, या देखील सगळ्या वस्तू आपल्याला पाहायला कधीच कोणाला मिळत नाही, अशा वस्तू देखील या ठिकाणी आणल्यात, त्या बाबतीत काय सांगा. देवस्थानांचं आपल्यावरचं प्रेम आहे आणि हा इतका मोठा कार्यक्रम सकाळ करतंय हे बघून तेही खूप आनंदित झालेत. आणि स्वामी समर्थांचं जे अक्कलकोटचं बाळप्पा महाराज मंदिर गुरुमंदिर देवस्थान आहे, तर त्यांनी स्वामी समर्थांनी स्वतः गळ्यात वापरलेली रुद्राक्षाची माळ ते घेऊन येत आहेत. शंकर महाराजांचे जे वंशज आहेत ते शंकर महाराजांनी वापरलेली अंगठी घेऊन येत आहेत. आणि विशेष म्हणजे आजपर्यंत कधीही मंदिराबाहेर न आलेलं एकनाथ महाराजांचं स्वतः महाराजांनी लिहिलेलं जे स्वहस्ते लिहिलेलं जे भागवत आहे एकनाथी भागवत, तर ते सुद्धा इकडे येते. इतिहासात पहिल्यांदा ते मंदिराबाहेर कधीतरी त्यांनी हे एकनाथी भागवत काढलं आणि ते स्वतः महाराजांचं हस्ताक्षर लोकांना इथे बघता येणार आहे, तुकाराम महाराजांचं हस्ताक्षर लोकांना इथे बघता येणार आहे. मला वाटतं अशी संधी काही परत येणार नाही. पादुकाही आहेत आणि या संतपुरुषांनी वापरलेल्या वस्तू देखील आहेत. सर्वसामान्यांसाठी हे खरं दर्शन सोहळा म्हणावा लागेल, कारण इथे कोणत्याही म्हणजे फारसे VIP नाही आहेत किंवा कोण नाही, फक्त सर्वसामान्य वारकरी भक्त यांच्यासाठी. कसं नियोजन आपण सगळी या सगळ्याचं केलेलं आहे? याच्यात आपण एक आदर्श ठेवला आहे, तो म्हणजे शेगावचं गजानन महाराज संस्थान जे आहे, जे अतिशय शिस्तीसाठी स्वच्छतेसाठी जे प्रसिद्ध आहे, तर त्या गजानन महाराज संस्थानचा आपण आदर्श ठेवला आहे आणि त्यांच्या पावलावर पाऊलटून किंवा त्यांचा आदर्श ठेवून आपण इथे सगळं हे नियोजन करण्याचं आपण इथे नियोजन केलं आहे. आपण बघू शकतो इथे अतिशय स्वच्छ सगळी ही जागा आहे, स्वयंसेवक आपण बघू शकतोय, स्वयंस्फूर्तीने ते इथे स्वच्छता करत आहेत, एक व्हॉलंटिअर किंवा स्वयंसेवकाचं काम करत आहेत आणि इथे कोणीही VIP नाही आहे. सगळे जो भाविक येतोय तो इथे आपल्यासाठी VIP असणार आहे, अगदी तो कुठलंही काम करणारा भाविक असो, पण तो मनापासून श्रद्धेने जो इथे येईल तो आपल्यासाठी भक्त असणार आहे आणि त्याची सेवा सकाळ माध्यम समूहातर्फे इथे आपण करणार आहोत. आपण पाहिलं की कशा पद्धतीने नियोजन करण्यात आलेलं आहे, कारण ही खऱ्या अर्थाने राज्यातल्या भाविकांसाठी पर्वणीच ठरणार आहे, कारण एवढ्या म्हणजे संतांच्या पादुका आणि त्याचबरोबर स्वामी समर्थांची रुद्राक्षाची माळ असेल, श्री शंकर महाराजांची सोन्याची अंगठी असेल, याचं देखील दर्शन या ठिकाणी होणार, त्यामुळे आजचा आणि उद्याचा दिवस या राज्यातल्या भाविकांसाठी भक्तांसाठी पर्वणीच ठरणार आहे. नक्कीच विनय, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. दरम्यान तिथल्या भाविकांची बातचीत सुद्धा आमच्या प्रतिनिधींनी केलेली आहे, श्वेता भालेकर यांनी भाविकांची बातचीत केली, तीही आपण पाहूयात. तर आपण पाहतोय सकाळ समूहाच्या वतीनं 18 पादुका या दर्शनासाठी वाशी सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये ठेवण्यात आलेल्या आहेत. भक्त मंडळी निघालेली आहेत, शंकर महाराज यांच्या पादुका आणि त्यांचे भक्तगण आपण पाहतोय. आपण या महिला भाविकांशी संवाद साधणार आहोत, काय त्यांच्या भावना आहेत? आम्हाला खूप आनंद झालेला आहे, आम्ही खूप समाधानी आनंदी आहोत, आम्ही सर्व विसरून गेलो आहोत आमची. खरंच ही खूपच एक मोठी संधी आम्हाला मिळालेली आहे आणि आम्ही खूप ग्रेटफुल आहोत, थँकफुल आहोत, कारण अशी संधी वारंवार कधी मिळत असेल मला असं वाटते पहिल्यांदाच ही मिळालेली आहे. आम्ही अत्यंत आनंदित आहोत. भावना आमच्या गुरु महाराजांच्या पादुका आणि एवढ्या संत महात्म्यांच्या पादुका म्हणजे संतांची मांदियाळीच सकाळने इथे भरवली आहे. आम्हा भक्तांसाठी ही तर एक अमृतमयी पर्वणीच आहे आणि त्याचा पुरेपूर आनंद आम्ही मुंबईकर लुटतोय. या घडीला बोलण्याला शब्द नाही आहेत, फक्त आम्ही आमच्या आनंद व्यक्त करू शकतो शब्दात नाही. तर आपण पाहतोय नवी मुंबईतल्या वाशी सिडको एक्झिबिशन सेंटर परिसरामध्ये मिरवणूक निघालेली आहे आणि या मिरवणुकीमध्ये
सर्वजण भक्तिरसात न्हाऊन निघालेले आहेत. प्रत्येक जण आपला आनंद व्यक्त करतायत, कोणी फुगड्या घेत आहेत, कोणी टाळ्या वाजवून फेर धरून नाचतायत आणि आपला आनंद व्यक्त करतायत. अवर्णनीय अशी संधी ही सर्वांना मिळालेली आहे. तर एकाच वेळी 18 पादुकांचं दर्शन वाशीमध्ये घेता येणार आहे. सगळीकडे भाविकांची गर्दी पाहायला मिळते. राज्यभरातून भक्त भाविक या ठिकाणी दाखल होत आहेत आणि अतिशय आनंदाचं असं वातावरण पाहायला मिळते. मुंबई आणि नवी मुंबईकरांसाठी ही एक अनोखी पर्वणीच म्हणावी लागेल. या ठिकाणी 18 पादुकांचं दर्शन घेता येणार आहे, त्यामुळे भाविकांनी मोठ्या संख्येने इथं यावं हेच आवाहन आहे.